तुला गाडी दिली परत दिली पाहिजे. मकर संक्रांत मकर गोला ये नाचो. आणि आमचं लागले वाट आणि हा फर्स्ट स्टॉप आहे मॅकडॉनल्डला सुरत आणि व्लॉग इथूनच चालू करतोय. थोडा जास्त लेट झाला, झोपलेल ना आपण त्याच्यामुळं. आणि पुढचा प्रवास पूर्ण बघा कसं करतोय काय करतोय, अनप्लॅन्ड आहे. जरूर ना पंजाबमध्ये डायरेक्ट लुधियाना वगैरे जातं. आता आम्ही अहमदाबादला पोहोचलोय आणि स्टे करायचं ठरवलं कारण की नाईट ट्रॅव्हल नाही करायचं म्हणून. तर बघा सुरू होते खतम लिफ्ट ये कुलचा सिम सिम. ए भाई ए गाइस आओ खाना खाने मराठीत जेवायला. आता वाजलेत 12:30 मी 12:30 झाल्यात आणि आम्ही पोहोचलेलो आहोत अहमदाबादला. जेवण वगैरे करून झालंय बट व्हिडिओ चालू करायला थोडं लेट झालं याच्यामुळे की आम्ही झोपलेलो. आम्ही निघालोय 3 आणि 11:30 अहमदाबादला टच झालो. आता नेक्स्ट मॉर्निंगला बघूया शेड्यूल काय राहतो आहे. ओवर द डे आपल्याला गाडी चालवायचीच आहे कारण की रूट खूप लेंदे आहे तर जेवढं खेचता येईल तेवढं आपण खेचू. गुड नाईट. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 आणि निघायची तयारी झाली. एकदम सोबतच घरून काही नाश्ता दिलेला आहे ते देखील खातोय. तुम्ही बाहेर फ्लॅप्स काढलेला आहे तो एन्जॉय करा. मी आता पुढच्या जर्नीसाठी निघालो तर जय सियाराम. भिवंडीपासून निघल्यानंतर आता डायरेक्ट आम्ही राजस्थान बॉर्डरला येऊन डिझेल फुल करतोय. आफ्टर 24 आवर्स मी ड्रायव्हिंग करायला आलो. 1104 किलोमीटर म्हणजे 604 चालवली आणि दीडी किती दिली अजून ही बाकी आहे. एवढी 886 किलोमीटर बाकी आहे. चलो चलते लेट्स गो. ड्रायव्हर चेंज झाल्यानंतर आमचे बंड्या मागे बसलेले आणि अभ्यास करतायत की आपण पुढे काय काय बघू शकतो. तुला गाडी दिली आहे परत दिली पाहिजे 100% एव्हरेज 25 चालला पाहिजे. ऐसा थोडी चाललाय. काल ओव्हर द डे कार चालवली आणि त्याच्यानंतर मला टाईम नाही भेटला शूट करण्याचा आणि आम्ही स्टे घेतला. त्याचं रिझन असं आहे की रस्त्याला खूप सारा धुका असल्यामुळे गाडीमध्ये काहीच दिसत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही इकडे स्टे घेतला. स्टे पण अनप्लॅन्ड होता आणि आता चेक आउट केलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे. मकर संक्रांत गोला आता आम्ही पंजाबमध्ये पोहोचलोय आणि आता वाजलेत 11 तर आम्ही नाश्ता करतोय. इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलोय. किंग ऑफ डेव्हिल किंग ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर. द
फॉग इज हियर गाइस, साला जिसकी वजह से भागते भागते वो अभी आया, साला हमको टोपी लगा तू ले हम कटोरा लास्ट टू मी काच आणि गाला वर खाली उतरो गाइस ऑनलाइन तिकीट बुक केलं आता काय झालं फिजिकल आहे जर्नी स्टार्ट झाली आणि ॲप्रॉक्स 12 ते 14 किलोमीटर ट्रेक आहे. बघूया कसं काय होतं ॲडव्हेंचर ट्रेक. पहिले गाडी थकले थोडे पहिल्या 746 आम्ही अर्धा तास झालो आणि फक्त 2 किलोमीटर कव्हर केलाय फक्त. इट इज व्हेरी गुड थिंग. येस पण चालत नाही आपल्यासारख्या माणसांना 2 किलोमीटर आज असं खूप जास्त झालं. हे जेव्हा आता थकल्यानंतर रिअलाइज झालं ना. हां वी नीड टू डू मोर. यस यस ऑब्वियस. पहिल्या तासानंतर आमचा ब्रेक 1 तास. तुमचं गडी गारद आहे ना चालले एक गडी गारद तुमचा पायऱ्यांचा रस्ता चूज केलाय स्टेप्स नाही चाले डाऊन कोण चला गाईज परत आपण थोडा अजून चालू परत एकदा बसू थांबत थांबत हे आमचं शेड्यूल आता चालू राहील चालू राहील कारण आम्हाला चालायची सवय नाही आम्हाला. येस वर्कआउट तर करत नाही. शॉर्टकटच्या चक्करमध्ये स्टेअर म्हणजे पायऱ्या म्हणून आलो वाट लागते. बस पहिली जॉगिंग करते हुए आ रहे और इसी के साथ जॉगिंग करते हुए ऊपर भी जाएंगे. जाओ 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 याचा फायदा एवढाच की आपल्याला तो डिस्टन्स आहे तो खूप कमी होऊन जातो. आता हे इकडून जर आपण गेलो चढत पूर्ण वरती स्टेप आहे इथे देखील बट स्टेअरने आलो तर डायरेक्ट इथून इथून असा ती इकडे बट हवा टाईट वर आलो आणि वाजल्यात आता 9:56 झाल्यात.
आता हा रस्ता कवर केला आणि मी गेली सर व्ह्यू मी गेली या टू ऑफ पहाड आफ्टर 3 आवर्स आमचा हा दुसरा ब्रेक आहे नाश्ता करण्यासाठी समोसे मागवले लिटिल हार्ट अंदाज बॅग बाटली 300 डॉलर ट्रॅव्हलिंग चार्जेस मिरची बाटली मिरची बाटली तो आपण आता कुठं पोहोचलोय अशा प्रकारे आपण अर्धकुवारी पर्यंत पोहोचलेलो आहे म्हणजे अर्धा डोंगरापर्यंत चढून झालेला आहे तकत तकत का होईना पण आम्ही चढलो माताने बोलाय जाना तो पडेगा आणखी तिकडे इथपर्यंत पोहोचायला आम्हाला ओचू धीरे 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 आता अर्धकुवारी इकडे आलेलो आणि सगळे स्टॉप घेतले आम्ही या रस्त्याने न जाता या रस्त्याने जाणार आहोत ये इकडे नवीन रोड आहे हा ऍक्च्युअली 5 किलोमीटर एक्स्ट्रा आपल्याला चालायला लागतो आणि हा जो आहे हा शॉर्टकट आहे इथे येऊन तो जॉईंट होतो आणि इकडून इलेक्ट्रिक व्हेकलची सुविधा आहे तर ती तुम्ही घेऊ शकता 9 किलोमीटर ट्रॅव्हलिंग झालं आहे 3 किलोमीटर अजून बाकी आहे 3 किलोमीटर नंतर आपण वर पोहोचतोय माता के भवन पोहोचतोय थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो आईचं स्वर्ग स्टे ट्यून्ड आई आई नो आई 5 आवर्स ऑफ ट्रेक वी फायनली सी माता का दरबार अर्धच दिसतो मी जय माता रोड आहे खूप आम्ही या रोडने आलो आहे इझी थोडा चढायला हेलिकॉप्टर बघू शकतो फायनली आम्ही पोहोचलो आहे दर्शन एकदम व्यवस्थित आणि मस्त झाला आता आम्ही चाललोय रिटर्न जर्नी भैरवनाथला जाऊ नाही शकलो रोप वे बंद झाला त्यामुळेच आता वाजलं 5:45 Just look like wow. Sunset is too awesome. आम्ही जस्ट 2.5 किलोमीटर वॉक करून खाली उतरतोय आणि पाय एवढे भरले आहेत ना बेकार एक्सपिरियन्स बहुत अच्छा था दर्शन बहुत अच्छा हुआ दर्शन पण खूप छान झाला एकच खंत आहे भैरवनाथचं दर्शन बाकी राहिला कदाचित पुढच्याला आम्ही परत यावं म्हणून तो दर्शन झाला नसेल परत येऊ आम्ही आणि पुढच्याला परत करू दर्शन सगळे आता वाजलेत 7:45 आणि आमच्या लागले वाट वाट लागले ऍक्च्युली पाय भरलेत आमचे बाकी काय नाही सहज नाही ना चालायचं पोहोचू लवकरात लवकर 5 किलोमीटरच राहिलं बस आधी कुवारी राईट नाव 8 झालं आणि आणखी आम्ही खाली उतरतोय बस ॲक्च्युली असं झालं की एक क्रॅम्प आला पायाला त्यामुळे आम्हाला थोडं डिले झालं उतरायला आणि स्लो उतरतोय कठीण परिस्थिती झाली त्याच्यामुळे आम्ही मसाज करतो मस्त नीट जेव्हा वरून खाली येतो वॉकिंग डिफिकल्ट असतो
क्लायमेट फुल चिल झालंय. पाय एवढे बेकार दुखतात, मसाज करून पण फायदा नाही वाटत आहे. वाट लागली, वाट हा वाजले तरी आम्ही आणखी उतरतोयच उतरतोयच. हो ॲक्च्युली क्रॅम्प आला त्याच्यामध्ये, बाकी काय नाही. स्लो स्लो बेबी स्टेप. फायनली आता आम्ही पोहोचलो एकदम गेटाजवळ लास्टच्या. आणि हे जे कार्ड सकाळी घेतलेले या जत्रेनं रिटर्न देणार आहोत. लेट्स गो. आता आम्ही कटरायातून निघतोय. वाजले एक दुपारचे. मग अगला डेस्टिनेशन या स्टॉप कौन सा आहे? चला तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय. 5000 रस्ता आहे ना. कालचा ट्रेकचा एक्सपिरियन्स कसा होता? असा झोपलेलो आम्ही एक नंबर. आता नेक्स्ट डे उठल्या, आता शॉपिंग शॉपिंग टाइम. आणि ब्लॉक पण कालचा कम्प्लीट नाही झाला, आता तो कंटिन्यू. चलो आपली गाडी आलेली आहे. लगेज पॅक करतोय आणि निघतोय. कटरावरून डायरेक्ट आम्ही स्टॉप घेतलाय जम्मू पासिंगला आणि थोडाफार नाश्ता करून निघूया. आम्ही हा हॉटेल घेतलाय अमृतसरला, हॉटेल MM पॅराडाईस. दिस इज अवर रूम्स एट अमृतसर. लेट्स सी इट. इट्स टू बेडरूम कनेक्टेड विथ टू बाथरूम्स. ये द प्रॉपर्टी इज व्हेरी नाइस. आप क्या कहना चाहते हो? नाइस. आम्ही चाललो आहे अमृतसरच्या गोल्डन टेम्पल. व्हिडिओ अलाउड्स नाही आहेत तर मी जसले व्हिडिओ काढले ना जेवढे काढले तेवढे ठीक. मॉर्निंगचे 8:30 वाजलेत आणि आम्ही आता अमृतसरवरून निघतोय आणि जायचा प्लॅन आहे मथुरा इथं वृंदावन. तो लेट्स गो. ऑटोच्या खालीच गाडी पार्क केली. लेट्स गो सी. फॉग फॉग फॉग. आपण यांचा भाडा पण दिले तरी आठवण ठेवले आपल्याला. सेफ्टी पर्पज. ओ येलो लाईट.
बाय 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 बाय. चलो वेट्स एंड नाउ इज फाइंडिंग मी एंड वी आर लीविंग अमृतसर. राइट नाउ 2:50 o'clock आणि आम्ही पोहोचलो आहोत हिमालयाकडे. कारची डिझेल टँक फुल करतोय. आता प्रेम मंदिरमध्ये आलेलो तर लाइट्स ऑफ झाल्या आणि वाजलंच साडे आहेत. आम्ही आतमध्ये जाऊन आलो, तोपर्यंत ऑन होत्या, तर आता बाहेर आल्यानंतर ऑफ झाल्यात पूर्ण. आता वाजलेत 9:45 आणि आम्ही वृंदावनवरून श्रीकृष्ण मथुरेचे दर्शन करून पुढे प्रवास करणार आहोत. तर लेट्स गो. खूप थंडी आहे बेकार. ट्रॅव्हलिंग करून आता उज्जैन महाकाल मंदिराकडे चाललो. फायनली आम्ही आता घरी पोहोचलो आफ्टर 4000 किलोमीटर. कपल्यानंतर सगळा